नमस्कार मंडळी, हेमाज पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। वडापावची रेसिपी पाहत आहोत। वडापाव प्रसिद्धच आहे मुंबई मध्ये, तर फारच प्रसिद्ध आहे आणि चवीलाही छान लागतो। चटपटीत रेसिपी आहे, करायलाही तशी फारशी जड नाही, जरा वेळ लागतो, पण पूर्वतयारी केली तर तेवढी काही कठीण पडत नाही। तर आपण बघूया साहित्य। प्रथम हे उकडलेले बटाटे थंड करून घेतलेले आहे, हे खाली पाव वडापावचे। त्याच्यानंतर हे घेतलंय आपण बेसन घोळायसाठी, म्हणजे बटाट्याच्या वरचं आवरण करायसाठी। त्याच्यामध्ये आपल्याला हे दोन चमचे हे टाकायचंय, किंवा एक चमचा कोणी घालायची, मोठ्या चमच्याने एक चमचा। आणि ह्या ज्या चटण्या असतात, ह्या चटण्या करायसाठी पहिलेच ते हिरवी चटणी, ह्याच्यामध्ये आपण मिरची, नंतर लसूण, आलो आणि कोथिंबीर अशी घेतली आहे, आणि थोडं जिरं आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये। तर सगळ्या ह्याच्यासाठी आपण हे जिरं वेगळं घेतलेलं आहे, सगळ्या चटण्यांमध्ये, या दोन चटण्यांमध्ये आपण टाकणार आहे। आणि याची जी आपण भाजी परतणार आहे, मसाला तयार करणार, त्याच्यातही आपण हे टाकणार, याच्यातच टाकणार आहे। आणि दुसरी जी लाल चटणी आहे, त्याच्यामध्ये लाल तिखट घेतलंय आपण, काश्मीरी लाल तिखट एक मोठ्या गावभर, आणि शेंगदाणे, हे शेंगदाणे थोडेसे तळून घेतले, लसणाच्या पाकळ्या सालासहितच वरच वरच काढून टाकायचं थोडंसं, आणि बाकीच्या सालासहितच त्या सातळून घ्यायच्या आहे तेलामध्ये, आणि याच्यातही आपण हे जिरे टाकणार आहे। तर चला पण आपण आता सुरुवात करूया। प्रथम जी आपल्याला सुरुवात करायची ती बेसन भिजवण्यापासून। हे तळण्यासाठी तेल आहे। तर प्रथम आपण ह्या चमच्याभर साधी कणिक घेत आहे, आणि त्याच्यानंतर आपण थोडस मीठ घालत आहे याच्यामध्ये। त्याच्या आधी आपण ह्याच्यात चिमूटभर खायचा सोडा टाकणार आहे, चिमूटभर खायचा सोडा। त्यानंतर घालत आहे थोडस मीठ, आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालत आहे या वाटीने, साधारण दोन वाटी बेसन, किंवा दीड वाटी आलं तरी चालेल। झाली एक वाटी, आणि हे झालं जवळपास दीड पावणे दोन वाटी। सध्या आपण एवढंच घेऊया, आपल्याला वाटलं तर मग आपण परत करूया। आणि आता आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे, मिसळून घ्यायचं आहे आपल्याला। चवीपुरतं मीठ आपण घातलं आहे, आता आपण ह्याच्यात घालूया थोडीशी घालूया आपण धने पावडर। त्याच्यानंतर चव येण्यासाठी साधारणपणे दोन चमचे आपण इथे हे घातलेले आहे लाल तिखट, आणि एक चमचा आपण रंग यायसाठी हे घातलेलं आहे, आणि आपण थोडस याच्यामध्ये थोडस हिंग पण घालत आहे थोडस अगदी, आणि त्यानंतर आपल्याला मिसळून घेऊया सगळं एकत्र। त्याच एक घट्ट सर आपण हे तयार करून घेऊया, मिश्रण, बॅटर ज्याला आपण म्हणतो। छोट्या चमच्याने दोन चमचे तेल, छोट्या चमच्याने दोन चमचे तेल घातलंय आपण, आणि आता याच्यात आपण अजून थोडं पाणी घालून त्याचं एक साधारण बॅटर तयार करून घेऊया। चटणी आपण बनवणार, याच झाकण सध्या ठेवूया आपण, आणि याला करूया साईडला आपण। आणि आता आपल्याला हा बटाटा जो आहे हा चुरून घ्यायचा आहे। बटाटा झालाय थंड, आणि हाताने सुद्धा तो चुरला जाईल असा झालेला आहे।
आता याच्यामध्ये आलं, लसूण एक अर्धा पाकळ्या, लसणाचा अर्धा इंच आलो आणि तीन चार चटणी आहे. आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या या काड्या. दोन चिमूट जिरं घालूया, मीठ घालूया चमच्याभर. मसाला बटाट्याचे जे वडे कर हे बघा चटणीचा झणकारा किती आलाय. आता ही काढून घेऊया. आता ही झाली आपली हिरवी चटणी. आणखी तर टाकायचीच असते प्रश्नच नाही. पण थोडेसे शेंगदाणे टाकलेले आणि थोडं हे जे आपलं लसूण जे आहे हे सालं न करताच थोडस हे शेंग हे टाकायची हे पद्धत आहे. ते बारीक भजे तळून त्याच्यासोबत पण मी त्याच्यात थोडीशी शेव घालणार आहे. ही जी शेव आहे ही मी याच्यात घालणार आहे एक चमच्याभर. आणि व्हायला बघूया आता काय होतं. त्याच्यावर मी साखर ठेवते एकदम. बघा आता आपण याच्यात काढूया ही चटणी. छान मस्त झालेली आहे, छान कोडी कोडी आणि मस्त. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हा जो मसाला आहे, हा जो मसाला आहे आपण केलेला आहे हा घालायचा आहे आपल्याला या फोडणी. आणि छान मंग तळून घ्यायचं आहे. आणि बटाट्याचा मसाला टाकायचा खालून छान होऊ द्यायचं. आपण मीठ आपण टाकलेलंच आहे तरी पण थोडं आपण घालणार आहे. ते पण थोडं आपण घालणार आहे आणि मग आपल्याला घालायची मेकअप कोथिंबीर. गरम करून थोडा वेळ ठेवू, तोपर्यंत आपण चटण्या करून घेऊया. आता आपण ह्याचे छान तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आपण ह्याचे छान वडे करून घेऊ. असे बापूर ते घेऊन घेते. पाहावा हे छोटे तर वडेही छोटे करावे लागतील. या पाव मध्ये मावले चारच वडे दाखवते तुम्हाला करू. मग बाकीचे पाहुणे आले की करूया. बाकीचे पाहुणे आले आणि असा बघा येतो छान. तुम्हाला तो याच्या सोडताना तो दिसला पाहिजे. छान असा पाहून घ्यायचा आणि असा सोडायचा येतो.
अगदी मस्त होतात आहे. कोणी कलर वर छान होतात आहे, मस्त खमंग होतात आहे. मला किती छान दिसतात हे चटणी. आता कापड असं बंद करायचंय. मस्त पैकी बंद झालेलं आहे. एक मिनिट थोड्याशा सातळून घ्यायची आहे, कारण की खवाई यांना तर लागतच तिखट झा झा झा. असं अशा छान सातळलेल्या मधून त्याला असाच कापायचं, असा म्हणजे त्याला छान असं करता आलं पाहिजे. आणि आता खालती लावूया आपण हिरवी चटणी, वरती घालूया लाल चटणी, मध्ये घालूया पाव, परत त्याच्यावर हवी तर चटणी हिरवी पण थोडीशी, आणि असं बंद करायचं. सोबते हे आणि छान गरम गरम किती सुंदर दिसत आहे हे बटाटे वडे. बटाटा वडा किती छान दिसतोय. चटणी आपण बघा किती सुंदर रंग आला आहे. ही दुसरी प्लेट बघा, मस्त आतूनही दिसत आहे. आणि तसंच तुम्ही ही पण प्लेट बघा आता, की तुम्हाला किती छान दिसत आहे. वा मस्त मस्त स्वाद घ्या, खऱ्या अर्थाने घ्याल.